नमस्कार मी सीतांजली परत एकदा नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे पोहा कटलेस ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोहा कटलेस बनवण्यासाठी लागणारं साहित्य ते इथे मी पोहे घेतलेले आहेत पोहे हे भिजवून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली कोथिंबीर स्वच्छ धुतलेली आहे कांदा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि बटाटे घेतले तुकडून चार बटाटे आहेत चला तर आता आपण सर्व साहित्य मिक्स करायचं आहे त्याआधी आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आपल्याला तर बघा अशा पद्धतीने मी वाटून घेतलेला आहे आता आपण मिक्स करूया त्यासाठी मी इथे एक भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या स्टीलच्या वटक्यामध्ये असे बटाटे चुरून टाकून घ्यायचे आहेत आपल्याला एक एक चुरून घ्यायचं आहे तर हे सर्व असे बटाटे मी चुरून घेतलेत आता यामध्ये आपण जो कांदा कापून घेतलेला आहे तो कांदा घ्यायचा आहे हिरवी मिरचीचा ठेसा वाटून घेतलेला हा सुद्धा आपण टाकून घेऊया आता इथे मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे ही सुद्धा आपण टाकून घ्यायची आहे आता यामध्ये आपण जे पोहे घेतलेले आहेत ते मी तीन चमचे पोहे घेतलेत तीन ते चार चमचे घ्यायचे आहेत आता यामध्ये सुक्के मसाले आपल्याला टाकायचे आहेत तर मी लाल मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे थोडासा धनाजिरा पावडर अर्धा चमचा थोडीशी हळद अगदी पाव चमच्यापेक्षा थोडी हळद होती आणि चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आता हे सर्व आपण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा हाताने असं सर्व चांगलं मिक्स होतं आहे म्हणून मी हातानेच मिक्स केलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे आपण असे गोल गोल असे गोळे करून घ्यायचे आहेत जसे वड्याचे करतो आपण आता इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा तर दोन चमचे मी तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा घेतला आहे दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे आता इथे आपण तव्यामध्ये फ्राय करणार आहोत तर मी तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि असे बघा असे असे गोल असे गोळे करून घेतलेत आपल्याला हवे तशा आकारात आपण करू शकतो अशा पद्धतीने आणि त्यानंतर रवा आणि तांदळाचे पिठे असं लावून घेतले मी आणि आता आपण एक एक फ्राय करायचं आहे तेलात तसे सोडायचे आहेत आता हे आपण चांगले फ्राय करायचे आहेत तर काय झालं तेही सांगते मी तुम्हाला जे मी पहिले फ्राय करत होते ते जे फ्राय झाल्यानंतर मुलांना कसं झालं का लगेच खायला पाहिजे गरम गरम तर लगेच माझ्या मोठ्या मुलांनी ते सगळे खाऊन घेतले दाखवायलासुद्धा ठेवले नाही मग मी हे दुसरं फ्राय करत आहे तर खूपच छान असे आणि टेस्टी असे हे पोहा कटलेस तयार झालेले आहेत आणि खायला अतिशय टेस्टी अप्रतिम आहेत तर तुम्हा तुम्ही नक्की बनवा असं आपण एक एक करून पलटी मारत आहोत पण तेल काय करायचं हो आहे थोडंसं पहिले फास्ट करायचे थोडं चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग गॅस आपल्याला बारीक करायचे आहे त्यामुळे कसं तर खूप छान असं कुरकुरीपणा येतो असं पलटी मारून आपण दोन्ही बाजूनी छान असं फ्राय करायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व फ्राय केलेले आहे करून घेत आहे तर पहा खायला अतिशय टेस्टी आणि मस्त लागतात नक्की बनवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय